मनीष राजनकर, भंडारा निसर्ग आणि संस्कृती अभ्यास मंडळ या नावाची आमची एक संस्था आहे आणि भंडारा आणि गोंदिया जिल्हे जे आहेत पूर्व विदर्भातले त्या भागात या संस्थेच्या माध्यमातून काम करतो. गावाच्या पातळीवर तलाव म्हटला किंवा कुठलाही पाण्याचा साठा म्हटला की साधारणपणे लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि शासनाचा त्या पाण्याचे साठे व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन याच्यात एक मोठा फरक दिसतो. शासन साधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन गोष्टींनी पाण्याचं व्यवस्थापन करताना लक्ष देतं. त्यातलं पहिलं आहे पिण्यासाठीचं पाणी, दुसरं आहे सिंचनासाठीचं पाणी आणि तिसरं आहे उद्योगांसाठीचं पाणी. या तीन उद्देशांना घेऊन पाण्याच्या स्रोतांचं व्यवस्थापन आणि विकासाचं काम शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत केलं जातं. पण गावांच्या पातळीवर जर बघितलं आणि त्यातही जर गावांमधली तलावांची जुनी व्यवस्था असेल 200-300 वर्ष जुनी, तर एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती आणि लोकांचा वेगळा दृष्टिकोन दिसतो. लोक असं तुकड्या तुकड्यामध्ये त्या तलावाकडे पाहत नाहीत असं दिसतं. ते एकंदरीत पूर्ण एक तलावाची व्यवस्था म्हणून त्याच्याकडे बघतात. म्हणजे जसं आत्ताच्या घडीला जर विचार करायचा म्हटलं तर जेव्हा हे मालगुजारी तलाव सरकारने आपल्या ताब्यात घेतले तर त्याचा येवा जो आहे म्हणजे पाणलोट, त्या पाणलोटाचं क्षेत्र हे तिथे जर जंगल असेल तर ते वनविभागाच्या ताब्यात जातं. किंवा तो तलाव प्रत्यक्ष जो आहे तो जलसंपदा किंवा जिल्हा परिषदेच्या ताब्यात जातो. त्या तलावातून पाणी वापरून शेती करायची आहे तर तिथे कृषी विभाग काम करतो. त्या पाण्यामध्ये मासेमारी करायची असेल तर तिथे मत्स्य व्यवसाय विभाग काम करतो. तर हे असं सगळ्या तुकड्या तुकड्यांमध्ये वाटून ठेवलं आहे. त्याच्यामुळे झालं असं की तलाव एकच आहे पण त्याचे हे इतके तुकडे आणि सगळ्या विभागांचे स्वतःचे कार्यक्रम आणि धोरणं वेगळे आणि एकमेकांचा एकमेकांशी काही संबंध नाही, समन्वय नाही, त्याच्यामुळे त्या सगळ्याचे परिणाम त्या तलावाच्या व्यवस्थेवरच होतात आणि त्याचे दुष्परिणाम त्या तलावावर अवलंबून असणाऱ्या लोकांना भोगावे लागतात. पण गावाच्या पातळीवर जेव्हा बघितलं की लोक या तलावाचा वापर कशा कशासाठी करतात, तर शासन जरी सिंचन हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज मालगुजारी तलावांकडे पाहत असेल, तरी जेव्हा आम्ही 12 गावांमधल्या तलावांचा अभ्यास केला आणि त्याच्याबद्दलची आकडेवारी गोळा केली तेव्हा असं लक्षात आलं की साधारण 10-15% वर तलावाचा वापर करणारे जे एकूण कुटुंब आहे त्यांच्यापैकी 15% लोकच फक्त शेती सिंचनासाठी वापर करतात आणि 85% लोक हे मासेमारी किंवा त्या तलावातले जे वेगवेगळे संसाधन आहेत, काही गवत आहेत ज्यांचा झाडू बनवायला उपयोग होतो किंवा घराचे छपरं बनवायला उपयोग होतो, कपडे धुण्यासाठी वापर होतो, गुरांना चारा म्हणून अनेक तलावातल्या भागातल्या वनस्पतींचा उपयोग होतो, पिण्यासाठी गुरांना पिण्यासाठी पाणी म्हणून उपयोग होतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे 28-30 उपयोग गावाच्या पातळीवर होतात. आणि हे जे सगळे उपयोग आहेत हे कुठेही आज त्या तलावाचं व्यवस्थापन करणारी जी यंत्रणा आहे, मग ती शासनाची असो किंवा स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत असो, त्यांच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या 85% कुटुंब त्या तलावाचा वापर करणारे जे आहेत त्यांच्या दृष्टीने त्या व्यवस्थापनामध्ये काहीही येत नाही आणि त्यामुळे फक्त सिंचन आणि याच्या निमित्ताने खोलीकरण गाळ भरपूर झाला आहे, तो गाळ काढण्याचं काम चाललंय आणि ही 85% लोक जे आहेत त्या तलावाचा वापर करणार त्यांना त्याचे सगळे दुष्परिणाम भोगावे लागतात. म्हणून आता या सगळ्या स्थितीमध्ये आम्ही सध्या असा विचार करत आहोत की हे जे प्रत्यक्ष गावामध्ये त्या पाण्याच्या स्रोताचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर होतो याला थोडंसं आर्थिक भाषेमध्ये मांडता आलं पाहिजे. आणि तर फक्त सिंचनाच्या दृष्टीने वापर करत असाल तर त्या तलावाची काय किंमत निघू शकेल, मत्स्यशेतीच्या दृष्टीने काय निघू शकेल, असं वेगवेगळे फक्त लोकच जो वापरतात ते त्याच फक्त किमती नाही, तर एखादा पाण्याचा स्रोत जर गावात असेल तर पर्यावरणीय दृष्ट्या पण त्या तो तलाव स्वतःची एक भूमिका पार पाडत असतो, तो भूजल पुनर्भरणाचं काम करतो, मग त्याची पण आर्थिक किंमत काढायला लागेल. तो तला त्या तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परदेशातून स्थलांतरित पाणपक्षी येतात,
मग त्या पाणपक्ष्यांची पण एक भूमिका आहे त्या तलावात, आणि ती भूमिका जर थांबली तर त्याचे काय परिणाम होतात आणि ती कोणती भूमिका पार पाडतात आणि मग तिचं आपण पैशाच्या भाषेत आर्थिक याच्यात कसं त्याला मांडणार, हे सगळे मुद्दे आहेत. पण एका तलावाची पूर्ण किंमत काय, मग ती लोक वापर करतात वस्तूंच्या स्वरूपात त्या दृष्टीने पण आणि पर्यावरणीय दृष्टीने पण त्या तलावाची एक भूमिका म्हणून पण त्याची काय किंमत आहे, हे आर्थिक सगळे गणितं काढून व्यवस्थापनाच्या कामामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने शासनाला पण आणि त्या जो समुदाय त्याच्यावर अवलंबून आहे त्या स्थानिक समुदायाला पण त्या तलावाचं व्यवस्थापन करता यावं याच्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे.